नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा गौरव दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मराठी गीत गायन, निबंध कविता वाचन, स्वरचित कविता वाचन, वक्तृत्व स्पर्धा, अभिवाचन, कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन, भाषिक खेळ, मराठी भाषेतील विनोद या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना कवी विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या साहित्याची ओळख व्हावी या हेतूने त्यांचे जीवनचरित्र, त्यांनी केलेल्या कवितांचे वाचन शिक्षकांनी केले. याचबरोबर सर्व शाळांमध्ये शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये लोकनेते दिबा पाटील, इंग्रजी माध्यमाच्या ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच शाळा क्रमांक 8 येथे पिल्लई कॉलेजतर्फे शालेय वाचनालयासाठी मराठी गोष्टींची पुस्तके देण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 पनवेल शहरात राबवली जात आहे. याचाच भाग म्हणून पनवेल शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ वैभव विधाते, ITM महाविद्यालयाचे संचालक डॉ संकल्प राव, रजिस्टर डॉ किरण राणे, विभाग प्रमुख अनिल कोकरे, शैलेश गायकवाड, इन्फिनिटी फाउंडेशनचे आयुफ अकुला यांच्यासह सर्व निरीक्षक उपस्थित होते. यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या कचरा पासबुक संकलन योजनेबद्दल माहिती दिली. तसेच 3R रियूज, रिसायकल, रिप्रोड्यूस ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. पनवेल महापालिका प्रोग्रेसिव्ह पनवेल बनवण्याकरिता भर देत आहे. यासाठी तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचवला पाहिजे. तरुण पिढीने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. याकरिता विविध महाविद्यालयाच्या माध्यमातून महानगरपालिका स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. मुंगूर तलावासाठी नदीतून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर पाटबंधारे विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून पाणी उपसाचा पंप जप्त करण्यात आला आहे. महड हाळ भागात ही कारवाई करण्यात आली. रायगड सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूरमधील विविध ठिकाणी कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. मुंगूर मत्स्यपालन पाताळगंगा नदीकिनारी मोठ्या प्रमाणात होत असून तलावासाठी नदीतील पाण्याचा उपसा होत असल्याने पाटबंधारे विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महड हाळ भागात पाटबंधारे विभाग कर्जतचे उपविभागीय अभियंता भरत गुंटूरकर, शाखा अभियंता संदेश मेंगाल, महादू सुपे, राम वाघ, बंडू चव्हाण, हनुमंत कालेकर, तहसील विभागाकडून तलाठी सुवर्णा चव्हाण, पोलीस ठाणे खालापूरचे पोलीस हवालदार MG सिरतार, महावितरणचे अमोल कदम यांच्या संयुक्त पथकाने नदीपात्रात सोडण्यात आलेले पंप जप्त केले आहेत. या पंपासाठी अनधिकृतपणे घेण्यात आलेल्या विद्युत पुरवठा देखील महावितरण कर्मचारी तपासात असून कारवाई करणार आहेत. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील बाजारपेठा विविध साहित्याने सजल्या असून धुलीवंदनासाठी रंग पिचकारी घेण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. आनंद आणि उत्साहाचा होलिकोत्सव यंदा 6 मार्च रोजी आहे. परंपरा जपणाऱ्या या सणाची कोकणात सुरुवात झाली आहे. याचा उत्साह गावागावातून दिसत असून गावकरी विशेषतः तरुण यामध्ये सहभागी होत आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुळवड असते, त्याकरिता विविध प्रकारचे रंग लहानग्यांचे आकर्षण असणाऱ्या पिचकाऱ्यांनी बाजारपेठ फुलली आहे. बाजारात नैसर्गिक रंगांना अधिक मागणी आहे. नैसर्गिक सुके रंग 80 ते 100 रुपयांपर्यंत आहेत, तर सुमारे 30 ते 500 रुपयांपर्यंत बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्या लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत. कलरसाठी मिनी थंडर आणि भंडर अशा दोन प्रकारच्या स्प्रेला ग्राहकांकडून मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. हॅपी होली लिहिलेल्या वैविध्यपूर्ण पिवळ्या रंगाची टोपी चुम्मंतर जादू कलर हा नवीन ब्रँडही आला आहे. पिचकारीमध्ये टाकण्यासाठी परफ्यूम लिक्विड रंग उपलब्ध आहे, त्यालाही ग्राहक चांगली पसंती देत आहेत. एकूणच जसजसा होळी सण जवळ येत आहे, नागरिकांमध्ये सण साजरा करण्याचा उत्साह देखील वाढत आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या अलिबाग तालुक्यातील थळ प्रकल्पाच्या विस्तारित प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी गोंधळाच्या वातावरणात झाली.
यावेळी स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. थळ येथील RCFच्या विस्तारित प्रकल्पातून दररोज 1200 मेट्रिक टन मिश्र खत तयार केले जाणार आहे. यासाठी 914 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून पुढील 2 वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी कुठलेही भूसंपादन केले जाणार नाही. RCFच्या या विस्तारित प्रकल्पासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणारी जनसुनावणी अधिकारी गैरहजर राहिल्याने रद्द करावी लागली होती. नंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र गोंधळाच्या वातावरणात ही जनसुनावणी पूर्ण करण्यात आली, त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. RCFच्या विस्तारित प्रकल्पाची पर्यावरण जनसुनावणी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग जवळील चोंडी येथील हॉटेल साई इन येथे झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी रास कामत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी VV किल्लेदार तसेच RCFचे अधिकारी उपस्थित होते. या जनसुनावणीस प्रकल्पग्रस्तांचा विरोध असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश समारंभास भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, जिल्हा संघटक सरचिटणीस सतीश धारप, अविनाश कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील पाली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालवेचा आणि अलिबागमधील शेका पक्षाचे दिलीप भोईर यांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पेणमधून माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी विकासाचे कमळ हाती घेत शेका पक्षासह महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का दिला. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले होते. त्यांनी शेका पक्षाच्या बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव केला. या पराभवाचा धक्का ताजा असतानाच शेका पक्षाला धैर्यशील पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या रूपाने नवा हादरा बसला आहे. कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात असलेल्या आंबिवली, माणगाव, बेकरे आणि आंबिवली येथून एकसल गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक वर्षे डांबर पडलेले नाही आणि त्यामुळे नागरिकांना खड्डेमय आणि धुळीच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. या सर्व रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी आंबिवली गावातील महेश भगत यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. कर्जत कल्याण या राज्यमार्गापासून साधारण अंदाजे 1.5 किलोमीटर अंतरावर वसलेले आंबिवली, माणगाव, बेकरे गावात येणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या गावातील रस्ते नव्याने बनवण्यात आलेले नाहीत. मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्ता खचलेला आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यात टाकलेल्या मोड्यांना देखील भगदाड पडले असून वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आंबिवली, माणगाव, बेकरे या गावात येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे. आंबिवली गावातील कार्यकर्ते महेश भगत यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे ऑक्टोबर 2022 पासून लेखी पत्र व्यवहार करून पाठपुरावा सुरू करून लवकरात लवकर कर्जत कल्याण राज्यमार्गापासून आंबिवली, माणगाव, बेकरे गावात येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरण करावे अशी मागणी केली आहे. तसेच तिन्ही गावांकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले नाही तर 20 मार्चपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. पनवेल तालुक्याचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास होत आहे. त्याअंतर्गत 66 लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष रुमशेठ भगत यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल या संकल्पनेतून आणि भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून आरिवली गावासाठी 41 लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक निधीतून आरिवली गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, गटार बांधणे आणि आरिवली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते एक्सप्रेस मोरीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण 25 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे. या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुमशेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील,
कसळखण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राम गोजे, माजी उपसरपंच महेंद्र गोजे, लता पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, सदस्य निविता लबडे, पुंडलिक पाटील, गोपाळ लकांबळे, प्रतीक पाटील, खंडू गोजे, हरिभाऊ पाटील, महादेव पाटील, प्रवीण ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. डोंबिवली परिसरात घडफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी अटक करून दागिने आणि रोख रकमेसह सुमारे 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. डोंबिवली परिसरात भर दिवसा घडफोडीच्या घटनेत वाढ झाली होती. त्या अनुषंगाने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुनील तारमाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास काटकर यांच्यासह पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदारांच्या सहाय्याने माहिती काढून संशयित व्यक्ती शंकर सूर्यवंशी उर्फ धोत्रे यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारासह डोंबिवली परिसरात 10 ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 200 ग्रॅम वजनाचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. देशात सुरू असलेल्या हवामान बदलाचा परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनावर झाला आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन आणि पहाटेपर्यंत कडाक्याची थंडी अशा वातावरणात हापूस आंब्यावर तापी परिणाम झाल्याने अनेक हापूस आंबा बागायतदारांनी आंबा काढून फेब्रुवारीमध्ये मुंबई पुणे बाजारात पाठवले आहे. या वातावरण संकटानंतर आता नवीन तंत्रज्ञान आणि पुन्हा फळधारणा प्रक्रिया होणार नाही याची काळजी घेऊन बागायतदार हापूस आंब्यांचे संरक्षण करत आहे. या संरक्षणामुळे 250 ते 350 ग्रामचे हापूस आंबे मुंबईच्या बाजारात पाठवले जात आहेत. यामध्ये देवगडचा हापूस आंबा आघाडीवर असून 5 डझनच्या हापूस आंब्याच्या पेटीला सध्या 3000 ते 7000 रुपये इतका दर दिला जात आहे. हापूस आंब्याची ही आवक होळीनंतर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी तसेच बागायतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे 15 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान हापूस आंबा खवय्यांना चांगल्या प्रतीचा मुबलक हापूस आंबा खाण्यास मिळणे शक्य होणार आहे. सर्वसाधारणपणे हापूस आंब्याची होणारी मोठी आवक ही एप्रिल ते जून दरम्यान होते, परंतु यंदा हापूस आंब्याची राज्यातली तसेच परराज्यातील आवक ही मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे हापूस आंब्याची भरमसाठ आवक यंदा मार्चपासून सुरू झाली असून होळीनंतर हापूस आंब्याची घाऊक बाजारात धुळवड होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमा प्रश्नाबाबत आपण संवेदनशील असून हा प्रश्न सुटावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. सीमावर्ती बांधवांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय होऊ नये अशी शासनाची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असून तेथे आपली बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनाही या प्रकरणात राज्य सरकारची बाजू मांडण्याबाबत विचारणा करण्यात आली असून त्यांनी त्यासाठी तयारी दर्शवली आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन केंद्र सरकारला तसे आवाहन केले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असेपर्यंत सीमावर्ती भागात जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान सीमावर्ती भागातील तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या केसेस मागे घ्यायला कर्नाटक सरकारला भाग पाडले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.